टैक्सी टैक्सी टैक्सी। गणपती बाप्पा मोरिया, मंगल मूर्ति मोरिया। कुठे जायचं आजोबा? रोड नंबर 12 पार्वती सदन। बसा बसा। अरे तुम्ही लताताई ना, त्या 100,000 रुपये परत करणाऱ्या टॅक्सीवाल्या? हो आजोबा। अरे वा, बाप्पानच तुमची भेट घडवली म्हणायची। फारच कौतुकास्पद कामगिरी केली का तुम्ही? तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। काय हो, कसं काय घडलं हे सगळं? कुठे सापडले होते पैसे? काय नाही आजोबा, आज तुम्ही जसे टॅक्सीत बसलाय ना, तसे श्रीधर भाऊ नावाचे एक बिझनेसमॅन बसले होते आणि गडबडीत उतरताना पिशवी विसरून उतरले। मी टॅक्सी साफ करत होते तेव्हा ते पिशवीत मला पैसे दिसले। मी लगेच गाडी वळवली आणि त्यांना जिथं सोडलं होतं ना तिथं गेले। मग त्यांचं घर हुडकून काढलं आणि त्यांचे पैसे त्यांना परत दिले। मी पण तुमच्यासारखीच होणार प्रमाणिक। आजोबा गोड आहे तुमची नात। मेहनतीच्या पैशात लक्ष्मी असते बाळा। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। चला चला चला, गणपती बाप्पासाठी नैवेद्य आणलेला आहे। अप्पा मोदक, मला तर आताच उपवास सोडावा असं वाटतं। गुन्हेगार दिसल्यावर मला हात उचला असं वाटतो तसा। अरे रे, काय उपमा दिली अप्पा। मॅडम उपमा नाही शिराय। अरे मोदक आहे। अप्पा मस्करी केली। उद्या तू आणायचं काय? नाही वैद्य। सर नको, सर प्लीज नको। सर सर आणते आणते सर, मी आणतो। बर सुरुवात करूया। थँक्यू सर। बर तुमची पहिली पूजा आहे नैवेद्य। हा नैवेद्य तुम्ही दाखवा देवाला। चला मेहनत करा। थांबा थांबा। कोणीतरी आपला धावा करायला लागले। हॅलो युनिट 9। विक्रांत, हिच्या गळ्यावर एक मार्क आहे, तिचा श्वासही चालू आहे, ती जिवंत आहे। अप्पा आम्ही हिला घेऊन हॉस्पिटलला जातोय, तोपर्यंत तुम्ही इथली चौकशी करा। जाऊ दे जाऊ दे। काय नाव काय तुझं? ऍक्सिडेंट झाला तेव्हा होता काही तिथं? नाही साहेब, गावात जात होतो। Yes, sir. लता शिंदे नाव ऐकल्यासारखं वाटतंय। लता शिंदे? अरे हा सर, लता शिंदे म्हणजे ती प्रामाणिक टॅक्सीवाली जिने कोणाचे तरी टॅक्सीत राहिलेले 1,00,000 रुपये घरी नेऊन परत केले होते ती। आणि आपण फुलं सापडली। फुलं? फुलं अगदी ताजी दिसत आहेत, म्हणजे कुठेतरी पूजन। आज गणपतीची प्रतिष्ठापन आहे ना, गणपती आणायला वगैरे जात असेल। अप्पा लता टॅक्सी चालवत होती आणि तिच्या गळ्यावर मार्क्स आहेत, याचा अर्थ जी व्यक्ती मागे बसलेली तिनेच लताचा गळा आवळलाय। शक्य आहे, पण इतक्या प्रामाणिक बाईच्या जीवावर कोण उठला असेल? चित्त मो त्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग, जस
असा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटाग गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटाग ए काय अगं मधु इकडे ये अगं आईला फोन करून आठवण केलीस का आपल्याला गणपती आणायला जायचंय बापू मी आईला कधीपासून फोन ट्राय करते पण ती माझा फोनच नाही उचलत अगं टॅक्सी चालवत असेल परत एकदा ट्राय कर आणि तिला आठवण करून दे की म्हणावं आपल्याला साडेतीन पर्यंत तरी निदान निघायला हवं इथून हो हो चारच्या दरम्यान गणपती अप्पा बसायलाच पाहिजे हो आई अगं कुठेस तू मी कधीपासून तुला फोन ट्राय करते अगं तुला माहितीये ना 4 वाजता गणपती बसवायचा आहे ते आणि बरं तू हार घेतलीस का हॅलो 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 मधु तुझ्या आईचा फोन आमच्याकडे आहे बेटा कोण बोलताय तुम्ही सांगतो सगळं सांगतो मला सांग तुझ्या आजूबाजूला कोणी मोठी व्यक्ती आहे का पण तुम्ही कोण बोलताय आणि माझी आई कुठे आहे काय झालं हॅलो तर राजाराम चौकातून सरळ गेल्यावर जिकडे गर्दी कमी असते तिकडे ही घटना घडली गळा आळून मारण्याचा प्रयत्न केला गेला एमकेजी नगर मधली महिला आहे आणि दुपारी 4 वाजता त्यांच्या मंडळाचा गणपती बसणार होता तरी लता शिंदे टॅक्सीतून गणपती घेऊन जाणार हा प्रकार होताना कोणी पाहिला नाही सर दुपारी 1:30 तिने तिच्या टॅक्सीमध्ये पेट्रोल भरलं त्याची पावती या एव्हिडन्स बॅग मध्ये जय त्या पेट्रोल पंपचा सीसीटीव्ही फुटेज काढ त्यावेळी तिच्या टॅक्सीत कोण बसलं होतं ते चेक कर सकाळपासून लता कोणत्या रूटने फिरली कोणाकोणाला कुठे कुठे सोडलं त्या रूटवरचा सीसीटीव्ही फुटेज हे सगळं तपासा तिच्या घरी कोण कोण आहे तर मुलगी आहे तिला मधू नावाची ठीक आहे मी कळवते आई 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 कुठे माझी मला आईला भेटायचंय मधू शांत हो बेटा शांत हो आई आतमध्ये तुला आता आत येता येणार नाही पण मला आईला भेटायचंय मधू बाळा शांत हो रडून काही होणार नाही डॉक्टर त्यांचे प्रयत्न करतायत ना तू शांत राह आमच्या मंडळाचा गणपती बाप्पा ती घेऊन येणार होती तीच सगळं करते आता कसं होणार तुम्ही बाप्पाची स्थापना करा मी इथेच तुझ्या आईची काळजी घ्यायला आहे तू काळजी नको करू डॉक्टर पण आहेत तू घरी जा गणपती बाप्पा तुझ्या आगमनाचा सगळ्यात जास्त उत्साह लताला होता आणि तू तिच्यावरच हा प्रसंग आणलास तुला हात जोडून प्रार्थना करतो लताच्या रूपाने आम्हाला आमचा उत्साह परत दे काय वाटतं डॉक्टर काहीच रिस्पॉन्स नाही आहे 1% चान्स आहे पण ही कंडिशन बघता ते 1% पण संपल्यातच जमा आहे बॉडी रिस्पॉन्सच करत नाही आहे त्यामुळे आमचं कुठलंही ट्रीटमेंट सक्सेस होत नाही आहे लताच्या गळ्याला खळपास आहे पण तिच्या ब्लडमध्ये पॉयझन इन्फेक्शन देखील आहे अगदी स्पष्ट सांगायचं तर आपल्या हातात काहीच नाही आहे गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या डॉक्टरांचं म्हणणं आहे लताची बॉडी काहीच रिस्पॉन्स देत नाही आणि तिला फक्त गळा आळू नाही तर तिच्यावर विषप्रयोगही झालाय पण सर लतावर विषप्रयोग झालाय याचा क्राईम स्पॉटवर कुठलाही पुरावा सापडलेला नाही सापडला नाही याचा अर्थ नसेलच असं नाही अप्पा आपण कुठेतरी चुकतोय
तर कदाचित तिच्या खाण्यापिण्यातून विषप्रयोग झाला असेल तर पॉसिबल. पण खाण्यापिण्यातून विष देण्या इतकं वैर तिचं कोणाशी असेल? तर तिची मुलगी मधू, ती काहीतरी आपल्याला सांगू शकेल. माहिती काढा. भर दिवसा असा विचित्र क्राईम करणाऱ्या व्यक्तीचा चेहरा समोर आलाच पाहिजे. कशी आई, काय बोलली का तुमच्याशी? नाही अजून तरी नाही, पण डॉक्टर प्रयत्न करतात. मधु, आम्हाला तुझी मदत हवी होती. तुझ्या आईवर जीव घेणं हल्ला कुणी आणि का केला याचा आम्हाला तपास करायचा आहे. ज्या व्यक्तीने हे केले ते तुझ्या आईवर वॉच ठेवून होती. गेल्या काही दिवसात आई टेन्शन मध्ये होती का, किंवा कुणाशी काही वाद? नाही हो, गेले काही दिवस तर ती गणपतीच्या तयारीतच होती. काल तर ती टॅक्सी पुसत असताना खुश होती, गणपती बाप्पाला टॅक्सी मधून आणायचं म्हणून. मधू, अगं टाइमपास काय करतेस? आवर लवकर. हो ग, आपल्याला सगळं आवरून मंडपात जायचंय. काय काय तयारी झाली बघायला. हो आवर. हो आई नेहमी खुश असायची आणि आज तर त्या मंडळातल्या बायकांनी ठरवलं होत कि त्या फेर धरून नाचणार आणि आई गाणार. शांत शांत, तुझी आई एवढं सगळ्यांशी चांगलं वागत होती, मग तिचं भांडण नक्की होतं तरी कोणाशी? तिचं भांडण फक्त बाबांशीच होत, कारण बाबा वागायचेच तसे. तसे म्हणजे? त्या दिवशी पण बाबांनी आईला धमकावलं होत. मधु, जेवलास का बाळा? हो. अभ्यास चालू आहे? बाबा आलेत आज पण पिऊन आलेत. ओ उठा, आज परत पिऊन आला. कोण प्यायलाय? खोबाड बघितलाय का? चार पैसे कमवायची अक्कल नाही, उधळायला बरे जमतात. नवरा मी तुझा म्हणून सहन करतीये. बोट कुणाला दाखवतेस? तुझ्या गळ्यात जे घातलंय ना ते माझ्या नावाचं आहे. नशीब समज तुझं. हा, गणपतीत पिणार नाही म्हणाला होतास ना, मग का पिऊन आलात? हे बघ, मी नवरा आहे तुझा, मी सांगेन ना तेच करायचं. नाही करणार. काय करशील? हा काय करशील? बघ, तुझ्या टॅक्सीच्या जीवावर पुसार काय माहिती ना, त्या टॅक्सी तर तुला जाळून टाकेन एक दिवस. ही अशी भांडणं रोज व्हायची? नाही रोज नाही, पण त्या दिवशी जरा जास्तच झालं. बाबांनी आईवर हात उगारला. कुठे असतात तुझे बाबा? त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी. तर हा माधव शिंदे, मी स्वतःच्याच बायकोला टॅक्सीत जाऊन मारायची धमकी दिली होती. खूप पराक्रमी दिसताय तुम्ही. ओ साहेब, मी काय केलंय? आम्हाला बायकोला मारून टाकेन अशी धमकी दिली होतीस की नाही? ओ साहेब, माझ्या बायकोला मीच घाबरतो. ओ तिच्याशी बोलायचं जरी म्हटलं तर दारू पिल्याशिवाय माझं भाडसच होत नाही. म्हणून दारू ढोसून टॅक्सीत गळा आवळलास तिचा? नाही मॅडम, ओ मी खरंच काही नाही केलं. कुठे आहे लता? काय झालंय तिला? तुझी नवटंकी ते नाही दाखवायची. बोल लवकर, कोण होता तुझ्या सोबत लताला मारायला? ओ मी तुमच्या पाया पडतो साहेब, खरंच मी काही नाही केलं. माझीच काही ती दुर्बुद्धी झाली, मी दारूच्या नशेत पोकळ धमकी दिली. ओ कुठे आहे लता? तुला तुझी बायको कुठे हे सुद्धा माहित नाही? ओ सर, पाया पडतो तुमच्या, मी खरंच काही नाही केलं. मी जर काही केलं असतं तर तिच्या गँगनेच माझा खात्मा केला असता. तिच्या गँगने म्हणजे? घरी काही प्रॉब्लेम झाला तर एरियातल्या सगळ्या बायका तिच्याकडे यायच्या, ती सगळ्यांना हिंमत द्यायची, सगळ्यांना पायावर उभं राहायला सांगायची, त्यात काही जण तिच्याशी वाद पण घालायचे. आता एवढ्यात कोणाशी वाद झाला होता? हा झालेला. हो तो महेश लय गरम डोक्याचा माणूस आहे. ताई, आता तुम्हीच सांगा मला, मी काय करू? ते म्हणतात तसंच करते हो मी सगळं. इथंच चुकतंय अगं तुझं, म्हणून तो तुला त्रास देतोय. पण मग आता काय करू मी? काहीही करू नकोस. हे बघ, जोपर्यंत नवऱ्यांना असं वाटत राहतं ना की बायको आपल्या जीवावर जगतीये, तोपर्यंत तो तुला त्रास देणारच. त्यापेक्षा ना तू त्याचा त्रास सहन करू नकोस, स्वतः कमवायला शिक. त्यालाही कळू दे तुला पैसे मिळतात ते. पण मग काय काय करू? मला माहितीये घरची कामं सांभाळून बाईला बाहेर काम करणं किती अवघड आहे,
अगं पण तू थोडी जास्त मेहनत घे, घरातून काम करशील का? हो हो ते चालेल. हा मग मी तुला एक दोन नंबर देते, त्यांना घरातूनच काम करून पूर्ण करून द्यायचं. फक्त वेळेत काम झालं पाहिजे. हा हो माधवी. अगं माधवी काय गे, तुला सांगितलं होतं ना इथे येऊ नको म्हणून, कशाला आली? ए लता तुला फूस लावू नको, आधीच सांगतो. अरे महेश बायको आहे ना ती तुझी का, घरातली कामवाली आहे. ए ते मी माझं पाहून घेईल. अरे काय गे, हात सोड महेश. बायको असेल तुझ्या घरात, इथे ती आमच्या मंडळाची सभासद आहे. ए लता तुला शेवटचं सांगतो, आमच्यामध्ये पडायचं नाही. लय गरम डोक्याचा माणूस आहे, आणि माझं डोकं जर फिरलं ना तर तुझा काय करायचा विचार कर. जा निघ. हा गरम डोक्याचा जो कोणी आहे त्याला आधी थंड करूया. यस सर. अरे हा महेश कुठे राहतो? आमच्यात चाळीत राहतो महेश. अप्पा याला घेऊन जाणे, त्या महेशला ताब्यात घ्या. मला माझ्या बायकोला बघायचंय. ती जेव्हा जवळ होती तेव्हा किंमत नाही कळली तुला तिची, आता म्हणतोय बायकोला भेटायचंय. चल चल तुला सगळ्यांना भेटवतो. तर हा माधवच्या एरियात राहतो, तिकडे नवरा बायकोंची भांडणं नेहमीचीच आहेत. आणि लता ते भांडणं मिटवण्याचा धाडस करत होती. म्हणजे ती अनेकांची नाराजी ओढवून घेतो. तर अशा तापट डोक्याच्या माणसाने लताला मारण्याचा प्रयत्न केला असेल तर? ही शक्यता नाकारता येत नाही. जे लताचा जो महिलांचा ग्रुप आहे त्याला गाठा, तिकडून नक्कीच काहीतरी लीड मिळेल. यस सर. सर हा लताचा नवरा माधव दिसतो तेवढा सरळ नाहीये, त्याचा पुरुषी अहंकार दुखावला गेला म्हणून याच्यावर बारीक नजर ठेवायला हवी. लतावर जीव घेणा हल्ला सूड बुद्धीने केलाय हे नक्की. कशी आहे? ते विक्रांत साहेब आल्यावरच कळले. कुणी काय केलं हो लताला? लताने कधीच कोणाचं मन सुद्धा दुखवलं नाही हो. लताचं नक्कीच कोणाशी तरी वैर होत, आणि त्याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर प्लीज आम्हाला सांगा, तरच आम्ही त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकतो. मॅडम विक्रांत सर आले. कशी माझी आई, काही बोलली का तुमच्याशी? मधु शांत, तुझी आई बोलू शकली असती तर आम्हाला इथे चौकशीसाठी यावंच लागलं नसतं. पण जे काही घडलं ते अतिशय दुर्दैवी आहे. काय गरज आहे देवाची स्थापना करून पूजा अर्चा करून जर तू माझ्या आईला बरं करणार नसेल तर? तुम्ही लताच्या इतक्या जवळच्या मैत्रिणी आहे, तुम्हाला ती असं कधी बोलली होती का कि तिचं कोणाशी भांडण आहे, किंवा कधी वाद झालाय, किंवा कोणी तिला कधी धमकी दिली? खरं सांगू मॅडम, लताच्या बाबतीत असं काही झालं यावर आमचा विश्वासच बसत नाहीये. तिच्या वागण्यावरून असं वाटत सुद्धा नव्हतं की ती कुठल्या तरी टेन्शन मध्ये आहे. ती आता गणपती यायच्या आदल्या दिवशी पर्यंत किती खुश होती त्याच मंडपात. ए महिला मंडळ काय झाली का तयारी? उद्या गौरी गणपती जागवायला मंडपात यायचं आहे ना लक्षात? हो म्हणजे काय, पण एका माणसाला अगदी नक्की सांग, या प्राचीबाई नेहमी उशिरा येतात माहिती आहे ना. अगं म्हणूनच यावेळेला सगळी जबाबदारी प्राचीवर आहे. काय ग प्राची? हो हो. बरं बाकी सगळी तयारी झाली आहे ना, आणि मी उद्या येताना गणपतीचा हार घेऊन येते. बरं बरं. अगं पण गौरीचा मुखवटा आणलेत? घ्या, आमचे सगळे प्रॉम्प्ट आहेत. अगं दागिने आणलेत ना तुम्ही? मिळाले मिळाले दागिने मिळाले हा सगळ्यांचे. मला सांगा ह्या दागिन्यांचं काय करतात? गौराईच्या अंगावर आम्ही आमचा दागिना घालणं हा आम्ही आमचा मान समजतो. दरवर्षी आम्ही असंच करतो. आधी आम्ही ते दागिने जमा करतो लताकडे, आणि विसर्जन झालं की ते परत घेतो. मग आता ते दागिने कुठे आहेत? घरीच असतील. तू बघितलेस ते घरी दागिने? नाही. माझ्या सोबत चल, तिकडे बघू आहेत का दागिने. तर लताची नेहमीची दोन भाडी ठरलेली आहे,
पहिली म्हणजे सकाळचं वर्तमानपत्राची गठ्ठी पोहोचवणं आणि दुसरं म्हणजे दोन दिवसात एकदा टिश्यू पेपरचा माल दोन डिस्ट्रीब्युटर्स कडे पोहोचवणं. सर त्या टॅक्सीमध्ये एक डायरी मिळाली, त्यात त्या दुकानांची नावं आहेत. हो सर, पण ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी तिने टिश्यू पेपरचे बॉक्स डिलिव्हर केले नव्हते. तिने 5 जणांच्या घरी गणपती आणले होते. त्या 5ही लोकांना भेटलो, बोलणं झालं, पण काही ठोस माहिती हाताला नाही लागली. दुपारी 1:30 तिने पेट्रोल भरलं आणि त्यानंतर ती नरहरी चौकाकडे गेली. 4 ती तिच्या मंडळाचा गणपती आणणार होती. म्हणजे लताचं दुपारपर्यंतचं स्केड्यूल आपल्या समोर आहे. मधल्या 2 तासात काय घडलं याचा तपास घ्यायला हवा. त्या गरम डोक्याच्या माणसाचं काय झालं? महेश नाव आहे त्याचं, त्याला ताब्यात घेतलंय सर.